ओके तर पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आपण आता पॉवर पॉईंट जे आहे ते ॲप्लिकेशन शिकायला सुरुवात केलेली आहे त्यातली एक ॲक्टिव्हिटी आपण आता कम्प्लीट पण केलेली आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून पॉवर पॉईंटमध्ये डिझायनिंगचं काम कसं करायचं आणि प्लस त्याच्यामध्ये ट्रान्झिशन इफेक्ट्स असतील किंवा ॲनिमेशन्स आहेत किंवा स्लाईड शो आहे तो तो सेटअप कसा करायचा हे थोडक्यात आपण सर्व शिकून घेतलं आहे आज आपल्याला काय करायचं आहे तर एक नेक्स्ट ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्येच परफॉर्म करायचे आजची ॲक्टिव्हिटी खूपच छोटी आहे आ, प्लस त्याच्यामध्ये शिकण्यासारखं का बरंच काय आहे शिकण्यासारखं याच्यासाठी म्हणतो आहे कारण त्याच्यामध्ये हायपरलिंगचा प्रभावीपणे वापर कसा करायचा शिवाय डिझायनिंगचं काम आपण कशा का, प्रकारे करू शकतो ते ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या असणार आहेत ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये ॲनिमेशन तसं नसणार आहे कारण त्याची गरज नाही आहे पण आपल्याला डिझायनिंग जे आहे ते टेम्पलेट्सचा वापर करून थोडक्यात आणखी कशाप्रकारे करता येईल शिक येऊ शकतो तर ते आपण पाहणार आहोत ए, तर या ठिकाणी ऍक्टिव्हिटीचं नाव आहे पर्सनल पोर्टफोलिओ तर पोर्टफोलिओ शब्दाचा अर्थ माहित आहे कोणाला शब्द ऐकला कधी पोर्टफोलिओ पोलिओ नाही आपल्याबद्दल ओके पोर्टफोलिओचा मराठीमध्ये अर्थ घेता येऊ शकेल संग्रह कलेक्शन कलेक्शन ऑफ सर्टन थिंग्स इज नोन ॲज पोर्टफोलिओ जसं तुम्ही कधी कधी पाहिलं असेल जे इन्व्हेस्टमेंट बँकर्स असतात तर ते ह्या शब्दाचा सर्वाधिक वापर करतात तुमचं इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ काय आहे किंवा एखादा फॅशन डिझायनर असतो किंवा एखादा मॉडेलिंग करणारा व्यक्ती असतो तर त्याचासुद्धा पोर्टफोलिओ असतो म्हणजे त्याचे स्वतःचे फोटोग्राफ असतात तर हा पोर्टफोलिओ जो आहे तोच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तर या ठिकाणी उदाहरण जे आपण घेतलेलं आहे ते एका फोटोग्राफरचं घेतलेलं आहे आणि तो फोटोग्राफर आहे तो एक कमर्शियल प्रोफेशनल फोटोग्राफर आहे uh, त्याचं नाव इथे चंद्रकांत पाटील दिसतंय पण तुम्ही चंद्रकांत पाटील टाकू नका तुम्ही तुमचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे तर तुम्ही आजच्या दिवस एक दिवस फोटोग्राफर व्हायचं आहे आता फोटोग्राफर झाल्यानंतर मी काय करतो आहे की मला माझे फोटोज जे आहे ते माझ्या क्लायंटला माझ्या ग्राहकाला काही दाखवायचे से, सॅम्पल्स आणि ते दाखवत असताना मग मा त्याची मांडणी आपण कशी करायची आहे त्याची अरेंजमेंट कशी करायचे तर ते आपल्याला थोडक्यात त्याच्यामध्ये शिकून घ्यायचं आहे ही आपली फर्स्ट लाईड आहे ऑफकोर्स सेकंड स्लाईडमध्ये अबाउट मी म्हणजे आपल्या स्वतःबद्दल आपण काहीतरी लिखाण केलेलं आहे तर स्वतःबद्दल माहिती द्यायचे त्याच्यानंतर एक एक फोटोग्राफ आहे ते आपण शोकेस केस करतोय आता इथे चारच फोटोग्राफ आपण ठेवलेले आहेत जास्त नाही पण हे चारही फोटोग्राफ आहेत ते एकमेकाला इंटीग्रेटेड आहेत म्हणजे एकमेकाला कनेक्टेड आहेत हायपर माध्यमातून म्हणजे हे आपले फोटोग्राफची पहिली स्लाइड झाली ज्याच्यामध्ये फ्लॉवर आहे त्याच्यामध्ये वॉटरफॉल आहे नंतर बीच आहे आणि नंतर एक सनसेट आहे त्याच्यानंतर आपले जे क्लायंट्स एक्झिस्टिंग क्लायंट्स आहेत तर त्यांचा काही फीडबॅक असेल तर तो आपण इथे मांडलेला आहे त्याच्यानंतर मग आपण आपले कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे ती त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे प्रेझेंटेशन जर पाहिलं तर खूपच छोटं आहे म्हणजे चार पिक्चरच्या चार स्लाईड वरती दोन स्लाईड आणि खाली दोन स्लाइड म्हणजे साधारणतः दहा आठ ते दहा स्लाइडमध्ये आपलं प्रेझेंटेशन रेडी होऊन जातं पण याच्या शिकण्यासारखं बरंच काय आहे नेमकं काय आहे चला आपण जरा ट्राय करून बघू म्हणजे समजायला सोपं जाईल नेहमीप्रमाणे आपल्याला पॉवर पॉईंट आहे ते चालू करून घ्यायचं आहे तरी ते पॉवर पॉईंट जरा चालू करून घेऊया पॉवर पॉईंट चालू झाल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे काय करायचं आहे ब्लँक प्रेझेंटेशन घ्यायचं आहे हं ते एक टायटल स्लाईड आपल्याला ठिकाणी आलेली आहे त्या टायटल स्लाईडमध्ये आपण आपलं नाव जे आहे ते टाईप करायचं आहे नंतर तुम्हाला जर काय सबटायटल हवं असेल तर थे तेही तुम्ही टाईप करा जर आपण इथे सॅम्पलमध्ये पाहिलं तर सॅम्पलमध्ये आपण सबटायटल काय दिलं आहे माय पर्सनल पोर्टफोलिओ म्हणजे आपण आपला थे तो देतो आहे तर या ठिकाणी ते टाईप करून घ्या आता ही जी काय स्लाईड आपण घेतलेली आहे याला कोणत्याही प्रकारचं डिझायनिंग नाही केलेलं कारण डिझाईन आज आपल्याला स्वतः करायचं नाही आहे जे आपण पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये केलं आज डिझायनिंग जे आहे ते ॲटोमॅटिक आपण रेडीमेड थीम्सचा वापर करणार आहोत तर थीम्स घ्यायला आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी डिझाईन नावाच्या टॅबमध्ये डिझाईन नावाच्या टॅबमध्ये तुम्हाला इथे रेडीमेड थीम्स सर्व दिलेल्या आहेत जे आपण सॅम्पल पाहतोय ती यातली आहे ती सेमच घेतली पाहिजे से सगळं बंधन नाही तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतीही थीम त्या ठिकाणी घेऊ शकता फक्त समजून येण्यासाठी से मी सेम थीम घेतोय थीम थी? इथे बऱ्याच असतात ना म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे तर नेटवर डाऊनलोड वगैरे पण करून घेता येतात त्याची काही तशी गरज पडत नाही पण तुम्ही एखादी थीम घ्या यातली आणि त्या थीमच्या रिलेटेड कलर जर तुम्हाला कोणते सेपरेट हवे असतील तर कलरचे व्हेरियंट असतात समजा हा लाईट कलर पाहिजे हे बघा पूर्णपणे बदलत आहे येतं डिझाईन पण थोडंसं बदलतं आपलं म्हणजे गरजेनुसार आपण ते करायचं आहे तर अशा पद्धतीने आपली पहिली स्लाईड तर रेडी झाली नेक्स्ट स्लाईडमध्ये जर जायचं म्हटलं तर काय आहे तर ही स्लाइड पहिली गोष्ट आपल्याला ठरवावी लागेल की कोणत्या प्रकारची आहे अच्छा स्लाईड तयार करताना एक मज सांगायचं राहिलं स्लाईडची जी साईज आहे ती तुम्ही स्टँडर्ड साईज ठेवायचे ती सेट करायला जायचं आहे तुम्हाला डिझाईन टॅपमध्ये डिझाईन टॅपमध्ये स्लाईड साईज आणि स्टँडर्ड घ्या ते ही सुरुवातीला करा नंतर नका करू कारण नंतर केलं तर काय प्रॉब्लेम होतो तुमचं कंटेंट आहे, आ, आ, आपन आहे, आहे ते क्रॅम्प होईल म्हणून त्या ठिकाणी आपण सुरुवातीला ते करून घ्यायचं आता पुढची जी स्लाईड आहे म्हणजे सेकंड स्लाईड म्हणूया त्याच्यामध्ये अबाउट मी असं एक हेडिंग आहे आणि त्याच्यानंतर खाली काहीतरी आपल्याला एक आता पॅराग्राफ दिलेला आहे म्हणजे हे जर मला टायपिंग करायचं असेल तर याला आपण म्हणूया टायटल अँड कंटेंट लेआउट असणारी स्लाईड म्हणजे वरती टायटल आहे आणि खाली आपलं कंटेंट आहे मग अशा प्रकारचं काम करायला आपण काय करूया एक नवीन स्लाइड ते घ्यावी लागेल मग नवीन स्लाइड घ्यायला आपण पुन्हा काय करायचं आहे होममध्ये जायचं आहे होममध्ये न्यू स्लाइड आणि न्यू स्लाइडमध्ये स्लाइडचे सर्व लेआउट तुम्हाला रेडीमेड मिळतात त्यातलं आपण घेऊया टायटल अँड कंटेंट काय झालं नवीन स्लाइड आलेली आहे ह्या स्लाइडमध्ये इथे आपल्याला हेडिंग जे आपलं कोणतंही आहे ते टाईप करायचं आहे जसं अबाउट मी असं मी टाईप करतो आणि इथे तुम्ही ते बाकीचं सर्व टेक्स्ट टाईप करायचं आहे जे आपल्याला स्लाइडमध्ये दिसतंय तर ह्या ठिकाणी जर पाहिलं तर हे सर्व टेक्स्ट आपलं आहे हे तुम्ही घेऊ शकता आणि मग त्या ठिकाणी पुन्हा पेस्ट जे आहे ते पेस्ट करू शकता हे बघा ठीक आहे मी आता त्याला डिझाईन करत नाही फॉर्मॅटिंग करत नाही म्हणजे बोल्ड इटाली कंट्रॅलिन ते करत नाही आहे पण अशा प्रकारे आपण म्हणूया की आपण त्या ठिकाणी डेटा जो आहे हुं? तो काय करू शकता तुम्ही टायपिंग करून घेऊ शकता हां त्याचे बुलेट्स वगैरे हो नको असतील तर बुलेट्स तुम्ही काढून टाका गरजेनुसार जिथे हवे तिथेच बुलेट द्या ते थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागेल तर अशा पद्धतीने आपली सेकंड स्लाईड आता रेडी झाली आता खरं आपल्याला जे शिकायचं आहे ते म्हणजे इथे म्हणजे तुम्हाला इथे पिक्चर्स घेणं त्याला त्या ठिकाणी पिक्चर इफेक्ट्स ॲप्लाय करणं त्याचे अरेंजमेंट करणं आणि नंतर मग त्याला डुप्लिकेट करून हायपर लिंक ॲड करणं तर हे थोडीशी नवीन गोष्ट आपल्याला आता पूर्णपणे करायची आहे आता नीट जर पाहिलं तर प्रत्येक पिक्चर जे आहे प्रत्येक स्लाईडवरचं पुढचं त्याचं लेआउट सेम आहे फक्त चेंज कुठे होतंय तुमचा हा फ्रंट साईडचा जो फोटोग्राफ आहे तो चेंज होतोय हे बघा आल लक्षात मग मी काय करतो तर मी पुन्हा त्या ठिकाणी टायटल ओनली प्रकारची एक स्लाईड घेतो म्हणजे आता नवीन स्लाईड पाहिजे मला पिक्चर घ्यायला मी न्यू स्लाईडमध्ये जाऊन त्या टायटल ओनलीची स्लाईड घेतो कारण का खालचं सर्व मला ब्लँक हवाय तिथे पिक्चर्स ठेवायचे आहेत वरती फक्त मला टायटल द्यायचं आहे आता टायटल जे द्यायचं आहे त्यालासुद्धा थोडंसं लहान करतो कारण एवढं मोठ्या टायटलची गरज नाही आहे ओके आणि इथे टायटल मला द्यायचं आहे काय तर टायटल द्यायचं आहे वॉटरफॉल ओके आता तुम्ही टायटल ओनलीच्या ऐवजी सुद्धा दुसरी स्लाइड पण घेऊ शकता म्हणजे ब्लँक स्लाइड ती जास्त मला वाटतं उपयोगी राहील तर ह्या स्लाइडला मला नको असेल तर त्याचं लेआउट चेंज करायला पुन्हा आपण काय करतो लेआउट मध्ये जायचं आणि तिथे काय करायचं ब्लँक राहिला विषय टायटलचा तर टायटल आपल्याला टाईप करायचा असेल तर मला काय करावं लागेल टेक्स्ट बॉक्स घ्यावा लागेल तर होममध्ये सुद्धा तुम्हाला ड्रॉइंगच्या टूलबॉरमध्ये टेक्स्ट बॉक्स आहे तो इथे क्लिक करा आणि त्याच्यातमध्ये टायपिंग करा जसं पहिलं स्लाइड आपल्याला तयार आहे आपण फर्स्ट लाईट पाहूया तर फर्स्ट लाईट आपली फ्लॉवरची आहे तर ती आपण टाईप करून घेऊया म्हणजे हेडिंग टाईप करूया आता ह्या फ्लॉवरच्या हेडिंगला तुम्हाला जे काय डिझाईनिंग करायचं ते करून घ्यायचं आत्ताच त्याचं कारण आहे कारण त्याला नंतर डुप्लिकेट करायचं आपल्याला मग डिझाईन करायला आपल्याला त्या ठिकाणी स्मार्ट आर्ट वगैरे आपल्याला मिळतं ते इन्सर्टमध्ये जा इन्सर्टमध्ये वडाट आहे ते हे तुम्ही त्यातलं एखादं यूज करा तुम्हाला जे हवं ते अच्छा ते याच्यात टाईप करायला हवं होतं सिलेक्ट नव्हतं केलं मी ठीक आहे ओके त्यातलं एखादं डिझाईन जे कोणता होय ते तुम्ही निवडा त्याची साईज काय वाढवायची असेल तर होमटॅपमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे आता साईज आपण इन्क्रीज करू शकतो ठीक आहे मी आता जास्त काही डिझाईन करत नाही आहे तुम्ही करा नंतर ते पण महत्त्वाचं आता ते पिक्चर्स हवेत तर पिक्चर्स घेण्यासाठी मी इन्सर्टमध्ये जातो आपल्याला माहीत आहे आता आपण पिक्चर्स कुठून घेतो वॉड एक्सेलमध्ये शिकून झालेलं आहे त्याच्यानंतर ॲज युजल आपल्याला पुन्हा झेड्राईव्हमध्ये जायचं आहे झेड्राईव्हमध्ये गेल्यानंतर आपला एम एस सी आय टी एम एस सी आय टी ॲक्टिव्हिटीज पॉवर पॉईंट ॲक्टिव्हिटीज त्याच्यात पर्सनल पोर्टफोलिओ पर्सनल पोर्टफोलिओच्या आतमध्ये गेलं की ते सर्व पिक्चर दिसतात पिक्चर व्यवस्थित दिसण्यासाठी आपण लार्ज आयकनचं ऑप्शन घेतलं तर पिक्चर आपल्याला दिसतील आता याच्यात तुम्हाला प्रत्येक स्लाईडवरती चार पिक्चर लागणार आहेत आणि त्याच पिक्चरला नंतर डुप्लिकेट करायचं आहे कसं ते आपण बघूया तर चार पिक्चर जे आहेत ते कोणते आहे ते एक बीचचं आहे एक फ्लॉवरचं आहे त्याच्यानंतर मग तुमचं एक वॉटरफॉलचं आहे आणि एक सनसेटचा आहे आता एकाच वेळी मल्टिपल पिक्चर जर आपल्याला सिलेक्ट करायचे असतील तर आपण काय करतो कंट्रोल तर कीबोर्डवरती कंट्रोल बटन प्रेस करून ठेवा आणि मग ते पिक्चर सिलेक्ट करा जसं मी आत्ता सिलेक्ट केलेत नाही ते एक एक पिक्चर पण घेऊ शकता असं काही प्रॉब्लेम नाही पण एक एक आणायला पुन्हा तुम्हाला वेळ जास्त लागेल आणि एकदा इन्सर्ट केलं आहे की के सर्व पिक्चर तुमच्या त्या ठिकाणी आलेले आहेत आता पिक्चरची साईज जराशी मोठी आहे तर मी बाहेर क्लिक करतो आणि प्रत्येक पिक्चर आहे त्याची साईज जी आहे ती थोडीशी लहान करून घेतो म्हणजे प्रत्येक पिक्चरची आपण साईज लहान करून घेऊया हे पहा ओके okay? म्हणजे चारही पिक्चर जे आहेत ते आपल्या आलेले आहेत आता हे पिक्चर जे आहेत ते मी इथे अगोदर अरेंज करून घेतो जर तुम्ही इथे सॅम्पलमध्ये पाहिलं तर लेफ्ट साईडला ले सर्व पिक्चर दिसतात आपल्याला तर ते पिक्चर अगोदर आपण अरेंज करून घेऊया म्हणजे त्यासाठी पहिलं फ्लावरचं होतं त्याला थोडंसं लहान करतो कारण एवढ्या मोठ्या पिक्चरची गरज नाही आहे फ्लावरनंतर आपल्याला वॉटरफॉल आणि बीच आहे एक वॉटरफॉल घेऊया साईज सेम टू सेमच ठेवा त्याच्यानंतर बीच आहे पॉवर पॉईंटमध्ये आणखी एक खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही जेव्हा पिक्चर्स वगैरे काय अरेंज करता तुम्हाला त्या रेड लाईन आला, आला दिसतात बघा साईडला त्याच्याने आपल्याला समजतं की ते आलाय आहे की नाही ओके म्हणजे एकाच लाईनीत आहे की नाही ते समजतं सेंटरला आहे की नाही ते समजतं ओके okay? एक पिक्चर इथे मी अरेंज करून घेतो आणि एक आपलं okay? सनसेटचं आहे ओके असे चार पिक्चर मी समजा अरेंज करून घेतले चारहींना तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट okay? पण करू शकता आणि मूव पण एकाच वेळी करू शकता चारही पिक्चरना सिलेक्ट करून त्याला एखादी पिक्चर स्टाईल आहे ती मी अप्लाय करतो हे अशा प्रकारे ओके आता नीट जर सॅम्पलमध्ये पाहिलं तर हे फ्लावरची स्लाईड आहे त्यामुळे फ्लॉवरचं चित्र जे आहे ते फ्रंट साईडला आपल्याला दिसतंय त्याच्या बॅकग्राऊंडने तुम्ही कोणतंही ठेवा पण फ्रंटला मात्र फ्लावरचं हवं तर त्या ठिकाणी एखाद्या फ्लावरच्या चित्राला मला डुप्लिकेट करायचं असेल तर शॉर्टकट की काय शिकलो होतो आपण इथे कॉपी करा आणि पेस्ट करा म्हणजे डुप्लिकेट होईल आणि दुसरी की काय शिकलो होतो म्हणजे वर्ड आणि एक्सेलमध्ये सुद्धा वापरलं होतं आपण ते का विसरलं सर तर कंट्रोल बटन दाबून तुम्हाला ट्रॅक करायचं आहे फक्त मी झालं डुप्लिकेट विसरलं की लवकर समजा याला डुप्लिकेट करायचं आहे ते कंट्रोल दाबून त्याला ट्रॅक करा आता या दोन्ही पिक्चर्सना सिलेक्ट करून थोडंसं मी त्याला मोठं करतो असं ओके पण फ्लॉवरचं चित्र मला वरती हवं आहे ना बीचचं चित्र मागे हवं आहे एक तर तुम्ही बीचच्या चित्राला मागे न्या किंवा फ्लॉवरच्या चित्रा ला फ्रंट चित्राला फ्रंटला आणा समजा मी बीचचं चित्र निवडतो त्याच्या फॉर्मॅट टूलमध्ये जातो आणि फॉर्मॅट टूलमध्ये सेंड बॅकवर्डचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा गेलं मागे त्याच्यानंतर तुम्हाला जसं गरजेनुसार वाटेल तसं तुम्ही अरेंज करा याला समजा थोडंसं आपल्याला अँगल द्यायचं असेल तर अँगलचं टुलबार आहे आणि असं अँगल द्या हे पहा लहान मोठं काय ते करून घ्या क्लिअर नक्की अशा पद्धतीने आपण थोडक्यात म्हणूया की आपल्याला स्लाइड जी आहे ती आपली एक स्लाईड रेडी झाली आता ह्या स्लाइडचं एकदा का डिझाईन रेडी झालं की पुन्हा त्याच्यामध्ये अजिबात तुम्हाला बदल करायचा नाही का नाही करायचा ते नंतर सांगतो मी पण आता लक्षात घ्या की ही स्लाईड जी आहे ती एकदा रेडी झाली की ह्या स्लाईडचं आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे कसं तर स्लाइडला सिलेक्ट करा स्लाइड व्ह्यूमध्ये राईट क्लिक करा राईट क्लिक करून तिथे काय दिलेलं आहे डुप्लिकेट स्लाइड आली सेम टू सेम खाली साईड तिला निवडा पण आता दुसरी सेकंड स्लाईड जी आपल्या हवी आहे ती फ्लावरची नको आहे ती कोणती हवी आहे वॉटरफॉल म्हणजे मला फक्त इथे आता हेडिंग चेंज करायचं आहे हा वॉटरफॉल बरं इथे चित्र जे हवं आहे ते फ्लॉवरचं पण नको तेही वॉटरफॉलचं हवं आहे पण आता पुन्हा ते चित्र घ्यायचं पुन्हा त्याला अरेंजमेंट करायचं पुन्हा त्याला अँगल द्यायचा त्याच्यामध्ये वेळ जाईल आणि ते एक्झॅक्टली सेम टू सेम डिझाईन राहणार नाही डिझाईन पुन्हा बदलेल मग आता आपण एक आयडिया करू शकतो हे जे चित्र आहे ह्या चित्राच्या जागीच आपण दुसरं चित्र डायरेक्ट इन्सर्ट करू शकतो कसं तर तुम्ही त्या पिक्चरला सिलेक्ट करा पिक्चरला सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या फॉर्मॅट टॅबमध्ये जा आणि फॉर्मॅट टॅबमध्ये तुम्हाला आणखी एक ऑप्शन कुठेतरी दिसेल चेंज पिक्चर दिसतंय चेंज पिक्चरवर क्लिक करा पुन्हा आपल्याला फ्रॉम फाईल म्हणजे आपल्या फोल्डरमध्ये जायचं आहे आणि तिथलं चित्र कोणतं घ्यायचं आहे आपल्याला वॉटरफॉल मग वॉटरफॉलचं चित्र निवडा आणि इन्सर्ट करा काय झालं बघा जे काय आपण डिझाईन केलं तसं राहिलं फक्त आतलं चित्रच बदललं क्लिअर नक्की त्याच्यानंतर पुन्हा या स्लाइडला मी राईट क्लिक करतो पुन्हा डुप्लिकेट स्लाईड करतो पुन्हा आपल्याला आता थर्ड जी स्लाइड हवी आहे ती कोणती हवी आहे बीच तर आपण पुन्हा हेडिंग त्या ठिकाणी बदलायचं आहे बीच ओके आता मला समजा इथे पाठीमागचं हे बीचचं दोन्ही बीचचं बीच चित्र होईल म्हणून पाठीमागचं मी अगोदर बदलून घेतो त्याच्या फॉर्मॅटमध्ये जाऊन चेंज पिक्चर करून एखादं दुसरं कोणतरी पिक्चर जे आहे ते आपण घेऊया आणि नंतर हे समोरचं चित्र आहे ते बीचचं पाहिजे तर त्याला पुन्हा मी चेंज पिक्चर करतो आणि तिथे बीचचं चित्र घेतो क्लियर त्याच पद्धतीने राईट क्लिक करून पुन्हा मी डुप्लिकेट स्लाईड करणार आहे शेवटची आपली आणखी चौथी स्लाईड आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला काय हवं आहे सनसेट अच्छा सनसेट पुन्हा या ठिकाणी मला सनसेटचं चित्र हवं आहे म्हणजे पुन्हा त्याला सिलेक्ट करून फॉर्मॅटमध्ये चेंज पिक्चर आणि सनसेट घेऊया इन्सर्ट म्हणजे चारही पिक्चरच्या स्लाईड रेडी झाल्या एवढं नक्की लक्षात आलं सर्वांच्या काय केलं आपण स्लाईडला डुप्लिकेट करून घेतलं आणि आपल्याला फक्त पिक्चर चेंज पिक्चरच्या चे माध्यमात चेंज केलं त्यामुळे झालं काय तर प्रत्येक स्लाईडच्या डिझायनिंगमध्ये कन्सिस्टन्सी म्हणजे ज्याला मराठीमध्ये सातत्यपणा म्हणतो तो आपल्या ठिकाणी राहिलेला आहे ओके त्याचा उपयोग नेमका काय होणार आहे कन्सिस्टन्सीचा अतिनंतर थोड्याला समजेल तुम्हाला आता इथे महत्वाचं आहे काय तर माझा जो क्लायंट आहे माझे जे कस्टमर आहेत त्यांना हे सर्व चारी चित्र मला दाखवायचे समजा मी इथे एखाद्या माझ्या क्लायंटला एखाद्या बिचं चित्र दाखवतोय आणि तो मध्येच मा मला म्हणाला की नाही सर ते बिस्चं चित्र नको ते एक काम करा, मा करा, करा ते वॉटरफॉल जरा चित्र दाखवा मग मला काय करावं लागेल स्लाईड वरखाली करावे लागतील ना मग ते वरखाली कराव्या लागू नाही आहेत मग त्यासाठी आपण आता हायपरलिंक त्यांना करणार आहोत हायपरलिंक करण्यासाठी चार चित्रांपैकी पहिले स्लाईड म्हणजे फ्लॉवरची स्लाईड निवडा पण त्याच्याबद्दल एक काम करायचं आहे आपल्याला हे जे स्लाईड आहेत यातले हे जे चार चित्र आहेत ना हे डिलीट करायचेच ते डिलीट का करायचे ते थोड्याला सांगतो तुम्हाला म्हणजे तुमच्या स्वतःहून ते लक्षात येईलच फक्त तीन स्लाइडमध्ये पहिल्या मध्ये तसेच ठेवायचे आता हे जे माझं चित्र आहे ह्या चित्राला चित्रा मला हायपर लिंक करायचंय सांगू शकतो कोणी हायपर लिंक काय हे पूर्वीच आपण शिकून झालं आहे वर्ड आणि एक्सेलमध्ये पण रे बापरे एक्सेलमध्ये आपण वर्कशीटला हायपर लिंक केलं होतं वर्डमध्ये पण केलं होतं हायपर लिंक आणि हायपर वरती प्रश्न शंभर टक्के तुम्हाला फायनल एक्झाममध्ये प्रॅक्टिकल क्वेश्चन म्हणून येतो शंभर टक्के येणार हे लिहून घ्या हायपर लिंक करा असा प्रश्न येतो म्हणजे पॉवर पॉईंटमध्येच नाही हा एक्सेलमध्ये पण येतो वर्डमध्ये पण येतो पण या तिघांपैकी एकामध्ये शंभर टक्के येणार हे शिकवलं होतं हायपर लिंक वर्डच्या वेळीच एक्सेलमध्ये बहुतेक कदाचित नसेल शिकवलं पण याच्यात घेतलं होतं वडमध्ये तर घेतलं होतं नॅट होत आहे ठीक आहे हायपर लिंक शब्द हा टेक्निकली इंटरनेटच्या रिलेटेड आहे इंटरनेटवरती कोणत्याही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपण काय करत असतो सारखे क्लिक करतो तिकडे ज्या ठिकाणी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होतं आणि ते जे नवीन पेज ओपन होतं त्याला म्हणतात आयपर्लीन मग तसं मला इथे करायचं आहे म्हणजे ह्या चित्रावरती कोणी क्लिक केलं की ही फ्लावरची स्लाईड माझ्यासमोर आली पाहिजे समजा मी बीचच्या चित्र सॉरी वॉटरफॉलच्या चित्रावरती चित्रा क्लिक केलं तर वॉटरफॉलचं चित्र समोर आलं पाहिजे किंवा मी समजा हे बीचचं चित्र आहे त्याच्यावर क्लिक केलं की बीचचं चित्र समोर आलं पाहिजे आणि सनसेटच्या चित्रावर क्लिक केलं की ते आलं पाहिजे मग हे जे करायचं असेल त्यासाठी आपल्याला त्या हायपर लिंक करावं लागेल म्हणून मी त्या ठिकाणी फ्लावरचं चित्र निवडतो इन्सर्टमध्ये जा आणि इन्सर्टमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हायपर ऑप्शन दिसेल किंवा शॉर्टकट पाहिजे असेल तर राईट क्लिक करा आणि राईट क्लिक करून तुम्हाला हायपर ऑप्शन दिसेल कसंही करा मी हायपर लिंकचा ऑप्शन घेतो आता ह्या चित्रावरती क्लिक केल्यानंतर ओके म्हणजे नीट बघा ह्या फ्लावरच्या चित्रावरती क्लिक केल्यानंतर फ्लावरची स्लाइड माझ्या समोर आली पाहिजे ना मग त्यासाठी आपल्याला प्लेस इन दिस डॉक्युमेंट हे ऑप्शन निवडायचे काही इथे सर्व स्लाइड तुम्हाला दिसतात पण इथे स्लाईड काय दिसतात स्लाईडचे नंबर दिसतात आता फ्लावरची कितव्या नंबरची स्लाईड आहे आपली तिसरी नंबर आहे म्हणून मी स्लाइड नंबर तीन घेतो त्याचं सॅम्पल पण दिसतंच लगेच आपल्याला बरोबर आहे की नाही ते आणि ओके करा त्याचप्रमाणे वॉटरफॉलचं चित्र निवडतो पुन्हा हायपर लिंकवरती क्लिक करतो वॉटरफॉल माझं कितव्या स्लाईडवरती आहे चार म्हणून चार नंबरची स्लाईड घेतो ओके करतो बीचचं पुन्हा सॉरी हां बीच आहे आपलं त्याच्यानंतर हायपर लिंक बीचची स्लाईड आपली पाच नंबरला आहे पाच नंबर घ्या ओके करा सनसेटला सिलेक्ट करा पुन्हा हायपर लिंक करा सहा नंबरची स्लाईड घ्या आणि ओके करा ओके आता याच्याने झालं काय ते लक्षात घ्या आता मी प्रेझेंटेशन तुमच्यासाठी चालू करतो आता स्लाइड स्लाइडपासून प्रेझेंटेशन चालू करायचं असेल तर शॉर्टकटी काय आपली जी पहिल्या लेक्चरला शिकवलेली होती शिफ्ट आणि एफ फाय तर शिफ्ट आणि एफ फाय प्रेस करा की तुमचं त्याच स्लाईडपासून प्रेझेंटेशन चालू होईल आता असं गृहित धरूया की मी माझ्या कस्टमरला माझे फोटोग्राफ दाखवतोय ॲज अ फोटोग्राफर आणि जो कोणी बघणारा व्यक्ती आहे तो मला सांगतो की नाही एक काम करा ते जरा सनसेसचं चित्र दाखवा मला ॲक्च्युली सनसेटचं चित्र आपल्या चौथ्या स्लाईडवरती आहे बरोबर आहे मग एंटर एंटर बाबत आपल्या चौथ्या स्लाईडपर्यंत जायला लागेल का नाही कारण आपण आता हायपर लिंक केलेलं आहे मी इथे क्लिक केलं तर काय झालं सनसेटचं चित्र आलं पण आता जर मला माझा जो क्लायंट आहे तो म्हणाला की नाही ते बीचचं चित्र दाखवा तर माझा प्रॉब्लेम काय झाला आहे बघा इथे तुम्हाला ते बीचवर जायला ते हायपर लिंक चित्र दिसत आहेत का नाही कारण त्याच्यावरती आपण ते ठेवलेलेच नाहीत म्हणून मी एस्केप करून आता बाहेर येतो आणि पुन्हा पहिल्या स्लाइडवरती जातो आणि ह्या सर्व स्लाइड्सना काय करतो सिलेक्ट करतो म्हणजे पिक्चर्सना आणि कंट्रोल सी कॉपी आणि दुसऱ्या स्लाईडवरती जातो आणि कंट्रोल व्ही पेस्ट असं प्रत्येक स्लाइडवरती तुम्ही पेस्ट करून घ्यायचं आहे Paste लग, ते पेस्ट करण्यासाठी मगाशी मी डिलीट केलं कारण मगाशी जेव्हा डिलीट केलं त्यावेळी त्यांना हायपरलिंक केलेलं नव्हतं आता विथ हायपरलिंक आपण कॉपी पेस्ट केलं त्यामुळे तुम्हाला प्रत्येक स्लाइडवरती जाऊन ते सारखं सारखं हायपरलिंक करण्याची गरज पडणार नाही आणि आता जर मी पुन्हा शिफ्ट आणि एफ केलं आणि तो म्हणाला की नाही बाबा ते बीचचं चित्र दाखवा तर बीचवरती क्लिक करतो तो, तो म्हणाला वॉटरफॉलचं चित्र दाखवा तर वॉटरफॉलवरती फ्लॉवरचा फ्लॉवर फ्लावर पुन्हा सनसेट कोणत्याही याच्यावरती क्लिक करा हे मेन चित्र बदलतं बघा बाकी डिझाई पटकन ते लक्षात येत ना डिझाईन बदलते म्हणून तुम्हाला बाकीचं काय बदलताना असं पटकन वाटणार नाही हे मजल चित्र फक्त बदलताना वाटेल नीट जर पाहिलं तर कारण आपण कन्सिस्टन्सी जी आहे ती ठेवलेली होती आपल्या डिझायनिंगमध्ये आला मुद्दा काय तो लक्षात नक्की आता तर अशा प्रकारे आपल्याला हायपर लिंक आहे ते व्यवस्थित करून घ्यायचंय तर याच्यात काय डाऊट नाही ना नक्की ना कोणाला हे कठीण असं नाही आहे थोडस टेक्निकल आहे एस्केप करून बाहेर येतो एकदा का आपल्या सर्व बाकीच्या स्लाईड रेडी झाल्या की पुढचं आपल्याला काय आहे तर पुढे आपल्याला क्लायंट म्हणजे पुन्हा टायटल अँड कंटेंट प्रकारची स्लाईड घ्यायचे त्याच्यात टायपिंग करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी नेहमीप्रमाणे आपल्याला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे क्लिअर तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रेझेंटेशन जे आहे ते तयार करायचं आहे ह्या प्रेझेंटेशनमध्ये कुठेही आपल्याला ट्रान्झिशन इफेक्ट किंवा अॅनिमेशन इफेक्ट नाही द्यायचे कारण त्याची गरज नाही आहे म्हणजे आजच्या दिवसात एक प्रेझेंटेशन जे आहे तुमचं खूप म्हणजे आता मी शिकवत होतो मला कदाचित जास्त वेळ लागला असेल पण तुम्हाला अर्धासात ते सहजपणे होण्यासारखं आहे तर आता आणखी काय डाऊट्स आहेत ते प्लीज विचारा ते आपण क्लिअर करू आणि मग पाहिजे तर आपण कामाला लागूया काय डाउट्स काय नाही ने? नेत्राज नाही इकडे प्राची अच्छा अपूर्वा समजले ठीक आहे मग कामाला लागूया चल